दो शब्दों से जानना चाहूँगा, फिल्म देखी है आपने, क्या फीलिंग? मैं तो यही कहूँगा कि फिल्म देखना अपने आप एक अनुभव है, और ये जो अनुभव है वो शब्दों में व्यक्त नहीं किया जा सकता। मेरी सब लोगों को यही मैं विनती करूँगा कि सारे लोगों ने अवश्य ये पिक्चर देखनी चाहिए। ठाकरे मी नुसतं पाहिलेलं नाही तर मी चांगल्या पद्धतीने अनुभवलेलं आहे, आणि मला खरंच एक समाधान आहे की मगाशी मी बोलताना बोललो की अशा व्यक्तिमत्वावरती चित्रपट काढणं म्हणजे एका मोठं आबाळ, म्हणजे आबाळ हे आबाळच असतं, त्याला मोठा आणि छोटा शब्द नसतो, आबाळाला एका कॅनव्हसवरती आणण्याचं एक आव्हान असतं, आणि हे आव्हान संजयनी अतिशय उत्तमरित्या लिलया पेललेलं आहे। शिवसेना प्रमुखांचं आयुष्य आपल्याला सर्वांना माहिती आहे, अनेकदा असं असतं की इतिहासावरती चित्रपट काढले जातात। हा चित्रपट आहे, त्याच्यामधला जो सगळा काळ आहे तो इतिहास खूप वर्षांपूर्वीचा नाही आहे, तो इतिहास आपण स्वतः अनुभवलेला आहे। आणि मला असं वाटतं आपण सगळेजण आहोत ह्या सर्वांनीच जेव्हा हा चित्रपट प्रत्यक्षात घडत होता त्यावेळेला कळत नकळत त्याच्यात कोणती ना कोणती तरी भूमिका केलेली आहे, आणि हा आपला सगळ्यांचा सर्वसामान्यांचा चित्रपट जीवनपट, हा ठाकरे म्हणजे केवळ बाळासाहेबांचा जीवनपट नाही आहे, हा सर्वसामान्यांचा जीवनपट आहे, आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने संजयने पडद्यावरती आणलेला आहे। म्हणून संजय तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो। शिवसेना प्रमुख म्हणजे धाडस, हिम्मत, त्यांच्यावरती चित्रपट काढणं हे सुद्धा धाडस आणि हिमतीचं काम आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडले। हो, छान केलेली, अप्रतिम भूमिका केलेली, आणि एकूण या चित्रपटातून मी जे सांगितलं ना की त्यातनं शिवसेना प्रमुख म्हणजे नेमके काय, त्यांनी आपल्याला काय दिलं हे समजून घेण्याचं आपण त्याच्यात तो प्रयत्न केला पाहिजे, आणि मला वाटतं तो अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यात आणले। हिंदी में आदित्यजी बात करेल, नक्कीच। मला वाटतं सिनेमा आणि सिनेमातली गाणी, खास करून मी संजय काकाला सांगत होतो की गाणी देखील याच्यातली खूप चांगली आहेत। सिनेमा स्टोरी लाईन तर सगळ्यांना माहितीच आहे, पण ते सिनेमामध्ये उतरवणं, जसं उद्धव साहेबांनी सांगितलं की एक जे मोठं वाईड अँगल असतं ते त्या कॅनव्हसमध्ये कसं घेणार, हे खूप महत्त्वाची गोष्ट असते, आणि नवाजजी असतील, अमृताजी असतील, दोघांनी खूप चांगलं ते रोल प्ले केलेलं आहे त्यांनी त्याच्यात। अर्थात काही काही ठिकाणी एवढं खरंच चांगली ॲक्टिंग झालेली आहे, असं वाटतं की अरे आपल्याला गुजबम्स येतात की काय, एवढं चांगलं हे त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे। खरोखर मी अभिनंदन करतो, आणि हा जो एक प्रयत्न आहे की मोठ्या साहेबांचं एक जे पूर्ण जीवन होतं ह्या काही काळात आणण्याचं, ते मला वाटतं खूप चांगलं झालं। काफी बार, क्योंकि उन्होंने जो सिर्फ लुक नहीं लेकिन उनका जो बिहेवियर है, या जैसे उनके वॉइस मॉड्यूलेशन है, हाथों का जो मूवमेंट होता है, कोर्ट में अगर देखो आप या पूरे जो भाषण में है, काफ़ी सिमिलर लगता है, और मुझे लगता है कि उन्होंने एक्टिंग ये जो की है बहुत ही ज़बरदस्त की एक्टिंग की है। ये तो जेम्स बॉन्ड है, कह रहे हैं कि मैं बहुत अच्छा लगा फिल्म, हमने कोशिश की है और बहुत मेहनत की थी कि बाड़ा साहब को मिमिक ना किया जाए, ना उनको और कैरिकेचर ना किया जाए। आप धीरे धीरे देखेंगे फिल्म में कैसे कैरेक्टर, कैसे फिल्म डेवलप होती है जी। तो बहुत स्पेशली आदित्य साहब से बात हुई मेरी, तो उनको बहुत अच्छा लगा, बहुत सारी मोमेंट उन्होंने ऐसे बताए जो उनको, वो पर्सनल जानते थे, वो पूछ रहे थे आपने उसको किस तरह पकड़ा। तो डेफिनेटली राव साहब का उसमें बहुत बहुत बड़ा हाथ है, क्योंकि काफ़ी स्टडी की, काफ़ी वीडियोस देखे उनके, तो थैंक गॉड अभी वो साकार हो पा रहा है, वो कोशिश है एक, तो बस यही खुशी है हमें इस बात की।